तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आता दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळामध्ये शहांची भेट घेणार आहेत. फडणवीसांनी कालच उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा जाहीर केली आहे आणि त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस आता दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. मोदी आणि शहांची ते या संदर्भात चर्चा करतील. उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा फडणवीसांनी व्यक्त केली आहे. आपल्या निर्णयावर ते ठाम आहेत. पक्ष संघटनेमध्ये काम करायचं आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. थेट दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे. संदीप, फडणवीस आता दाखल झालेत, ही भेट कधी होणार आहे? खरं तर आज रात्रीच देखील ही भेट होऊ शकते. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरवरून ते थेट दिल्लीमध्ये आलेले आहेत. काल आपल्याला माहिती आहे त्यांनी आपल्याला मोकळं करावं, राजीनामा देतो मी मंत्रिमंडळातून, रिकामं मोकळं करावं असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर ते दिल्लीमध्ये आले. त्यामुळे दिल्लीतल्या या दौऱ्याला त्यांच्या विशेष महत्त्व आहे असं म्हणता येईल. आज ते कदाचित अमित शहा आणि जे पी नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेऊ शकतात. सध्या आपण अमित शहा यांच्या निवासस्थानाबाहेर आहोत आणि अमित शहा सध्या त्यांच्या निवासस्थानामध्येच आहेत. जे पी नड्डा काही वेळापूर्वी त्यांच्या निवासस्थानामधून बाहेर पडलेले आहेत. दुसरीकडे 7:15 एक पत्रकार परिषद भाजपची होणार आहे, त्यामधून खरं तर सत्ता स्थापनेबाबतचं जे काही स्पष्टीकरण असेल ते दिलं जाणार आहे. दुसरं, देवेंद्र फडणवीस आणखी काही भाजप नेत्यांच्या गाठीपिटी घेतात का हे बघावं लागेल. कारण उद्या संसदीय दलाची भाजपच्या बैठक होणार आहे, सगळे खासदार देखील राजधानी दिल्लीमध्ये असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबतचा जो निर्णय आहे तो कदाचित आजच होऊ शकतो निखिला. त्याबाबतच्या ज्या बैठका आहेत किंवा ज्या भेटी आहेत त्या आजच कदाचित होऊ शकतात. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा यांची भेट महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणता येईल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी. आणि आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राजधानी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे दोन्ही म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते राजधानी दिल्लीत येणार असल्यामुळं ते कुणाकुणाच्या भेटी घेतात आणि त्यांच्या राजीनाम्याबाबत भाजप नेतृत्व नेमकं काय निर्णय घेतं हे आपल्याला काही वेळानंतर समजू शकेल. निखिला, धन्यवाद संदीप. एकूणच माहितीबद्दल, तर देवेंद्र फडणवीस आजच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर फडणवीस शहांच्या बैठकीमध्ये काय होऊ शकतं, तर उपमुख्यमंत्रीपद सोडू नये यासाठी अमित शहा फडणवीसांची समजूत काढण्याची शक्यता आहे.